नमस्कार द कॉलमच्या न्यूज पेपर रिव्ह्यू या कार्यक्रमात मी प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या हेडलाईन्सकडे साखर निर्यातीसाठी कोटी अनुदान अशी हेडलाइन केली आहे सरकारनं साठ लाख टन साखर निर्यातीसाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय हे अनुदान ऊस उत्पादकांच्या खात्यात थेट जमा होणार आहे यासोबत मार्च पूर्वी बावीसशे एक्कावन्न मेगाहर्ट स्पेक्ट्रम मिळावाचाही निर्णय सरकारनं घेतलाय दरम्यान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारनं दूरसंचार क्षेत्रासाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्वे ठरवण्याचाही निर्णय घेतलाय यासोबतच राज्य सरकारला झटका कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा असे न्यायालयाने आदेश दिले आहेत कांजूर मार्ग येथील मेट्रो कारशेडचं काम तातडीनं थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना एम एम आर डीला भूखंड देण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या मेट्रो कारशेड प्रकल्पाला आता लगाम बसलाय यासोबतच लोकमतनं शेतकरी आंदोलनाची हेडलाईन केली आहे आंदोलनाला बदनाम करणं थांबवा असं माजी सैनिक म्हणत आहेत संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक करण्याची तयारी सुरू झाली आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी सैनिकांनी पाठिंबा दिला आहे गाजीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी माजी सैनिकांची साथ मिळाली आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ संत बाबासिंह यांची आत्महत्या अशी लोकमतची आजची दुसरी हेडलाईन आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी संध्याकाळी दिल्लीच्या सिंधू सीमेपाशी संत बाबा रामसिंह यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे या आंदोलनात ते स्वतः सहभागी झाले होते आणि गेले काही दिवस तेथील शेतकऱ्यांना उद्धार कपडे वाटत होते कांजूर मार्ग कारशेड सोबतच विद्यापीठ ऑनलाईन परीक्षांची झाडा झडती अशी दिव्य मराठीची आजची दुसरी हेडलाईन आहे विद्यापीठांच्या ऑनलाईन संदर्भात मोठा गहजब झाल्यानंतर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागास अखेर जाग आली आहे मोठ्या टीकेचा सामना केल्यानंतर ऑनलाईन परीक्षातील त्रुटींची चौकशी करण्याचा निर्णय झाला आहे मात्र विशेष म्हणजे परीक्षातील त्रुटी शोधण्यासाठी कुलगुरू आणि सहसचिवच ही परीक्षा नियंत्रक करण्यात असल्यानं ही चौकशी फास्ट ठरण्याचीच आणखी जास्त शक्यता निर्माण झाली आहे आता लोकसत्ताकडे शेतकरी आंदोलन आणि कांजूर मार्ग कारशेड सोडता शाळांबाबत अनिश्चितता तरी आधार अनिवार्य अशी लोकसत्ताची आजची हेडलाईन आहे सध्या शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असताना सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिलेत आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्याग्राह्य धरण्यात येणार आहे मार्च अखेरपर्यंत सरल प्रणालीवर आधार क्रमांक नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनाच ग्राह्य धरून विद्यार्थी संख्या निश्चित होणार आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची संख्या ठरवण्यात येणार आहे कांजूर मार्ग आणि शेतकरी आंदोलन सोडता कोवॅक्सिन लस सर्वांसाठी सुरक्षित अशी महाराष्ट्र टाइम्सची आजची हेडलाईन आहे भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लस सर्व गटांसाठी सुरक्षित असल्याचं पहिल्या टप्प्यातील चाचणीत निष्पन्न झालंय तातडीच्या वापरासाठी भारत बायोटेकनं केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती कोवॅक्सिनची लस दिल्यानंतर कोणतेही गंभीर साईड इफेक्ट झाले नसल्याचे यातून दिसून आलंय आता पळूयात काही स्थानिक बातम्यांकडे पुन्हा आमना सामना अशी नगर टोळेची आजची हेडलाईन आहे तालुक्यातील छप्पन्न ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि ऐन हिवाळ्यात राजकारणाचं वातावरण तापलंय शिवाय राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कालावधी कमी केल्यामुळे नेते व इच्छुकांची मोठी धावपळ उडाली आहे निवडणुकीनंतर सरपंच पदाचं आरक्षण जाहीर होणार असल्यानं अनेकांची कोंडी झाली आहे यासोबतच देवगडचा यात्रोत्सव रद्द अशी नगरटोळेची याची दुसरी हेडलाईन आहे तालुक्यातील क्षीर क्षेत्र देवगड येथील श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त होणारा यात्रोत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे एकोणतीस डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय श्री दत्त मंदिर देवस्थाननं घेतल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य गिरी महाराज यांनी दिली आहे आता वळूयात ग्रामपंचायत बिनविरोध कराव पंचवीस लाख मिळवा अशी हॅलो अहमदनगरची आजची हेडलाईन आहे ज्या गावातील नागरिक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाचा खर्च वाचवतील गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली आहे आता शिक्षक नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागानं आढावा सुरू केल्यापासून जिल्हा परिषद शाळांतील सरासरी दहा हजार तीनशे छत्तीस आणि अन्न व्यवस्थापनाच्या चव्वेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळत नसल्याचं समोर आलंय शाळा सुरू नसल्यानं तसंच ऑनलाईन शिक्षणाची साधनं नसल्यानं अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत यासोबतच एकशे सत्त्याण्णव पॉझिटिव्ह दिवसभरात एकही मृत्यू नाही अशी दिव्य सिटीची आजची दुसरी हेडलाईन आहे कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाहीये नवे एकशे सत्त्याण्णव पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत एकशे ब्याण्णव रुग्णांना काल दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे यासोबतच आजच्या ताज्या हेडलाईनसह मी प्रियांका तुमचा इथेच निरोप घेते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा द कॉलम स्तंभ विश्वासाचा आवाज जनतेचा